जवळपास गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळामुळं, मग तो ओला दुष्काळ असो वा सुका दुष्काळ, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडून निघालंय. परिणामी दुष्काळी परिस्थितीमुळं त्याचप्रमाणे आहे त्या उत्पादनांना योग्य हमीभाव न मिळाल्यानं शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांवर असलेली कर्ज माफ करा यासारख्या इतरही मागण्यांकरता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान भाजपा सरकार विरोधात हा राज्यव्यापी मोर्चा असल्यानं आमदार बाळासाहेब थोरात आणि नामदार राधाकृष्ण विखे एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून घोषणाबाजी करताना प्रथमतःच पाहायला मिळाले. निवडणूक काळात आश्वासनांचं गाजर दाखवत शेतकरी आणि सर्वसामान्यांची भाजपानं दिशाभूल केली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आगामी विधानसभेचं अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा राधाकृष्ण विखे यांनी दिलाय. 100% शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं पाहिजे ही मागणी करतात आम्ही मोर्चा. एक तर कोणत्याच आघाड्यांवर सरकार जनतेला मदत करतो किंवा जनतेला आधार देतो असं चित्त दिसत नाही. आमची फसवणूक केली आहे सरकारनं अशीच भावना आहे आणि त्याचेच जे निकाल आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे निकाल हे त्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून 100% कर्जमाफ झालं पाहिजे. पुनर्गठन शेतकऱ्यांच्या कर्जात होईल ते सुद्धा व्हायला होत नाही, आता आम्हाला पुनर्गठन नकोच आहे. आता कर्जच माफ झालं पाहिजे. दूध उत्पादक शेतकरी आता वारेवर सोडलेला आहे, दुधाचे दर कमी झालेले आहेत, दर वाढून दिले पाहिजे. भ्रष्टमंत्र्यांच्या बाबतीमध्ये तातडीनं सरकारनं आता निर्णय घेऊन त्यांना आता बाजूला करण्याची गरज आहे. सरकारचं जे अपयश आहे ते आता समोर आलेलं आहे. 7-12 कोरा करतो म्हणून सरकारनं सांगितलं होतं, शासन भाजपच्या जाहीरनाम्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आणि सामान्य जनता वारेवर सुटलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. ज्या शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री गेले आत्महत्या केली म्हणून फोटो काढले फक्त, त्या शेतकऱ्यांच्या नंतर मदत मिळाली नाही म्हणून त्याच्या पत्नीने सुद्धा आत्महत्या केली. म्हणजे पूर्णपणे संवेदना गमावलेलं आहे सरकार असं म्हणत मला आम्हाला या ठिकाणी म्हटलं पाहिजे. सरकारला मी या ठिकाणी स्वस्त बसू देणार नाही जोपर्यंत कर्जमाफ होत नाही. 13 तारखेला जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृहाचं कामकाज होऊ द्यायचं नाही ही आमची भूमिका आता आम्ही जाहीरपणे घेतली. तर भाजपा सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवत आमदार बाळासाहेब थोरात यांनीही भाजप सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं. अत्यंत कठीण परिस्थितीतून शेतकरी जातो ही वस्तुस्थिती आहे. दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. शेतकऱ्याच्या कर्जाचं पुनर्गठन नाही, दुबार पेरणीकरता मदत नाही, ही सगळी अवस्था आहे. यापेक्षा आणखी दुर्दैवाची एक गोष्ट सांगतो की कसे अनास्था या सरकारमध्ये आहे याचे एक चांगलं उदाहरण, दुष्काळाबद्दल चार रस्त्याचं एक चांगलं उदाहरण मी देईन. 30 जूनला टँकरची मुदत संपली. जीआरमध्ये 30 जूनपर्यंत टँकर द्यावे असे होतं. दुष्काळाची परिस्थिती राहिली, पाणी नाही अशी परिस्थिती, शेकडो टँकर सगळ्या राज्यात चालू. नवा बदल करून टँकरची मुदत वाढवण्याचं सुद्धा या सरकारच्या लक्षात येत नाही, सुचत नाही, त्याच्याकरता कोणी जाणीवपूर्वक पाहत नाही ही अवस्था दिसते. 3-4 दिवस संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जिथे टँकर चालू आहे त्या गावांना पाणी गेलं नाही, याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय द्यायचं. हे अत्यंत अनस्थेचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच आज शेतकरी खूप अडचणीत आहे, ग्रामीण भागातला शेतकरी अडचणीत आहे. सगळे ह्या परिस्थितीमध्ये सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे याशिवाय आमच्या अनेक मागण्या होत्या आणि म्हणून आम्ही इथे आज हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या राज्यव्यापी मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. तर शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाला होता. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. उमेर सय्यद, C24 तास, अहमदनगर.